तर हाय मैत्रिणींनो, मी पल्लवी आपल्या पावी डायरीजमध्ये मी तुमचे स्वागत करते. तर आज दाखवणार आहे मी तुम्हाला ताक बनवून. तर ताकाची जी सोपी रेसिपी आहे मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि आपल्याला मसाला ताक करायचा आहे. तर इथे प्रथम मी करती आहे आलं लसणाची पेस्ट, ती पण मी खलबत्त्यात टेसणार आहे, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करणार नाही कारण त्याची चव बदलते. तर ताक ताक हे नेहमी पिलंच पाहिजे आणि ते घरामध्ये केलं पाहिजे. घरी केलेलं दह्याचं नेहमी ताक पिलं पाहिजे. तर ताक पिल्याने काय होतं, पोट आपले स्वच्छ होतेच, म्हणजे साफ होते आणि त्याचबरोबर आपली उष्णता, पोटातील उष्णता कमी होऊन आपल्याला झोपही शांत लागते आणि ताक पिल्याने आपली चरबीसुद्धा कमी होते आणि आपल्यातला लठ्ठपणा कमी होतो. म्हणजे ज्या माझ्यासारख्या बायका आहेत ज्या तब्येतीने, त्यांच्यासाठी ताक पिणे हे खरंच उत्तम आहे असं म्हणायला हरकत नाही. तर इथे हे जे मी दही लावलेलं होतं ते मी आता घेणार आहे आणि हे दही मी नेहमीच लावते. म्हणजे आता हे संपलेलं आहे, ह्याच्यात परत दूध टाकून हे परत दही लावणार कारण दही सारखंच लागतं घरामध्ये कढी करायला वगैरे. तर हे जे रवीने फेटून घेत आहे तर हे एकदम स्मूद आपल्याला फेटायचं आहे, अजिबात त्याच्यात गुठळी ठेवायची नाही. म्हणजे ताक एकदम आपले स्मूद होते. तर ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर आपलं बलवान होते. तर ह्याच्यामध्ये आता मी पिठी साखर टाकते आणि पिठी साखरमध्ये मी जायफळ पूड आणि विलायची पूड टाकलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं की एखाद्याला जर डोकेदुखी असेल तर त्या ताकामध्ये जायफळ पूड उपाशी पोटी प्यायचं आहे हे ताक. तर चांगलं हटून घ्यायचं आहे. तर इथे मी आता शेंदेलून टाकत आहे. तर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ आणि शेंदेलूनचं प्रमाण बघायचं आहे. जास्त खारट व्हायला नको कारण ह्याचं खारटचं प्रमाण जास्त असतं. आणि इथे आहे जिरेपूड. तर जिरेपूडने चव खरंच खूप छान येते, त्यामुळे जिरेपूड तर हवीच. माझी घरची संपलेली आहे, म्हणजे घरी बनवलेली, त्यामुळे मी आता पॅकेटची वापरत आहे. तर हे जिथपर्यंत फेटायचं आहे तोपर्यंत फेस येत नाही तोपर्यंत. तर इथे आता टाकते मी आलं लसणाची पेस्ट घरी केलेली. तर ही अशीच टाकायची आहे, ह्याचं पाणी वगैरे काही काढून टाकायचं नाही कारण मग नुसतं पाणी त्याची चव व्यवस्थित येत नाही. खरं तर ताक आहे म्हटल्यावर लसूण आलं हे दाताखाली आलेच पाहिजे. तर पोटदुखी बरी करण्यासाठी सुद्धा रिकाम्या पोटी ताक पिलेले चांगले असते. तर इथे मी हे माठातले पाणी टाकत आहे थंडगार आणि परत एकदा चांगलं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं दही त्याच्या दुप्पट तिप्पट आपण त्यात पाणी टाकणार आहे. तर ह्या पद्धतीने घुसळायचं आहे व्यवस्थित आणि झालेलं आहे बघा आपलं ताक. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं माझी ताकाची रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.